माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांची मदत घेणार, पाणलोट विकासासाठी नवं मॉडेल, उत्तर प्रदेशात होणार शेतमालाचं ई ट्रेडिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि पुणे विभागात रब्बीसाठी 9 लाख टन खताची मागणी. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. माळढोक पक्ष्याचे रक्षण आणि संवर्धन आता शेतकऱ्यांच्या मदतीनंच करण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या वन अधिकारी आणि संशोधकांनी केला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांनी थोडी जमीन माळढोक पक्ष्यासाठी सोडावी असा हा प्रयत्न असेल. एकेकाळी 11 राज्यांमध्ये आढळणारा हा पक्षी 2013 साली आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन मंडळाच्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. सध्या भारतात महाराष्ट्रासह 5 राज्यात या पक्ष्यांची संख्या 250 असून महाराष्ट्रात ती विलक्षणरित्या घटून केवळ 10 ते 12 राहिली आहे. पाणलोट आधारित पावसाचे व जमिनीचं व्यवस्थापन सध्याच्या काळाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असून त्याच पार्श्वभूमीवर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एकीकृत पाणीलोट विकासासाठी पावसाच्या पाण्याचं मूलस्थानी जलसंवर्धन PKV मॉडेल तयार केले आहे. यासाठी या विद्यापीठातील नाल्यांची खोली आणि रुंदी वाढविण्यात आली आहे. या मॉडेलवर भारतीय कृषी संशोधन परिषदेनं शिक्कामोर्तब केलं आहे. हेच मॉडेल आता राज्यस्तरावर राबविण्याची शिफारस करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील सर्व बाजार समित्यांमध्येच लवकरच ई ट्रेडिंगद्वारे शेतमालाची खरेदी विक्री सुरू करण्यात येणार आहे. देशात इतर सर्वच क्षेत्रात ई व्यापार सुरू झाला असला तरी शेतमालाच्या बाबतीत अजून जुनीच पद्धत अवलंबली जात आहे. उत्तर प्रदेश याबाबत एक वेगळे उदाहरण घालून देणार आहे. शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये आणलेल्या शेतमालास वाजवी दर मिळावा, त्यांचे परिश्रम कमी व्हावेत आणि वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी ई ट्रेडिंग, ई टेंडरिंग आणि ई ऑक्शन करण्याची योजना आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि मूलवर्धित शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन विविध प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत. कौशल्य वाढीच्या या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचं सहकार्य घेतलं जात आहे. 3 ते 7 दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी 20 प्रशिक्षणार्थींच्या एका बॅचकरिता या प्रकल्पाअंतर्गत 50,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात 10,000 ग्रामीण महिला, युवक आणि शेतकरी गटांच्या सदस्यांमधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेल्यामुळे पुणे विभागात शेतकऱ्यांचा सगळा भरवसा यंदा रब्बी हंगामावर आहे. रब्बी हंगामात पेरणीच्या वेळी खताची कमतरता भासू नये म्हणून पुणे विभागातील शेतकऱ्यांनी 8,77,738 टन खताची मागणी कृषी विभागाकडे केली असल्याची माहिती पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी दिली आहे. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी 15 सप्टेंबर नंतरचा काळ लागवडीसाठी उत्तम आहे. वेळेवर पेरणी केल्यास सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसाचा चांगला उपयोग होऊन ज्वारीची वाढ समाधानकारक होईल. रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी मालदांडी 35-1, सिलेक्शन 3, फुले वसुधा, फुले रेवती, फुले यशोदा आणि फुले माऊली हे उत्तम वाण आहेत. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 2,650 रुपये, किमान 1,475 रुपये. ज्वारी कमाल 5,800 रुपये, किमान 2,200 रुपये. तांदूळ कमाल 5,800 रुपये, किमान 2,200 रुपये. मटकी कमाल 7,450 रुपये,
किमान 6,275 रुपये, उडीद कमाल 6,450 रुपये किमान 4,800 रुपये, मूग कमाल 6,600 रुपये किमान 4,800 रुपये, कांदा कमाल 2,400 रुपये किमान 100 रुपये, बटाटा कमाल 2,300 रुपये किमान 1,400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 30 किमान 19, नागपूर कमाल 34 किमान 22, नाशिक कमाल 31 किमान 19, औरंगाबाद कमाल 32 किमान 21, कोल्हापूर कमाल 29 किमान 18, सांगली कमाल 31 किमान 20, सातारा कमाल 30 किमान 19 आणि सोलापूर कमाल 32 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. महाराष्ट्रातला पाऊस म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते धोधो पावसात न्हाऊन निघणारं आणि हिरवा शेला पांघरून सजलेलं महाबळेश्वर. अशा या महाबळेश्वरमधल्या डोंगरदरीत वसलेलं हे आचली नावाचं देखणं गाव. डोंगर कपारी म्हणजे तसा दुर्गम भाग, पण पर्जन्य राजाची कृपा या भागावर असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर करून इथले शेतकरी भात पिकाचं उत्पादन घेताना दिसतात. आपल्या सरकारच्या कृषी विभागाकडून या शेतकऱ्यांना भात पिकाच्या या शेतीसाठी मोलाचं सहकार्य मिळतं. सध्या लागू झालेल्या अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत भात पिकाचं उत्पादन वाढवणं आणि त्याची गुणवत्ता सुधारणं हे आपल्या कृषी विभागाचं मुख्य ध्येय आहे असं म्हणायला हरकत नाही. महाबळेश्वर तालुक्यामध्ये 103 गावे असून भात हे आमचे मुख्य पीक आहे तालुक्यातील. भाताचे सरासरी क्षेत्र 3200 हेक्टर आहे आणि या तालुक्याची सरासरी पर्जन्यमान 6,500 मिलीमीटर इतके पाऊस पडतो. इथे भात हे मुख्य पीक आहे. इथली उत्पादकता पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे शेतकऱ्यांची कमी होती. ती आता या चालू वर्षापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनामध्ये भात या पिकाचा समावेश केलेला आहे. तर त्या योजनेमध्ये भात पिकाची उत्पादकता जास्तीत जास्त वाढावी त्यासाठी शासनाने एक मिशन मोडवर तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये मुख्य घटक असा आहे की भात जे पारंपरिक पद्धतीचे वाण होते लोकल स्थानिक जाती वापरत होते इथले शेतकरी, तर त्यामध्ये शासनाने सुधारित संकरित भात बियाणे जे आहेत सह्याद्री असेल किंवा फुले समृद्धी वाण असेल इंद्रायणी असेल अशा वाणांचा समावेश केलेला आहे. R24 ही एक जात आहे. या जातीचे उत्पादन हे वाण सुधारित आणि संकरित असल्यामुळे त्यांचे उत्पादन उत्पादकता वाढते. त्यामुळे सरासरी उत्पादकता मुळात इथली 17 क्विंटल आहे प्रति हेक्टर. तर आता ती उत्पादकता जास्तीत जास्त वाढण्यासाठी या सुधारित वाणांमुळे संकरित वाणामुळे मदत होणार आहे
आणि या योजनेचा अजून एक भाग महत्वाचा म्हणजे या योजनेत दुसरा कंपोनंट एक महत्वाचा आहे तो की जैविक खतांचा वापर शेतकरी कमी प्रमाणात करत होते की ज्याच्यांना माहिती नव्हतं तर त्या जैविक खतांचा वापर यामध्ये प्रामुख्याने होणार आहे. परत जे आधुनिक तंत्र आहे त्यामध्ये पीक कीड संरक्षण त्याबाबतचा सल्लाही यातून मिळणार आहे. त्याबाबतचे योग्य वेळेवर मार्गदर्शन यातून साधणार आहे. त्यासाठी जे निविष्ठा लागणार आहेत ते शासनामार्फत मिळणार आहेत. असे दोन प्रकल्प या तालुक्यामध्ये आपण घेतलेले आहेत. त्याचे क्षेत्र 100-100 हेक्टर आहेत. शेतकरी आपण निवड करून त्याप्रमाणे त्यांना निविष्ठा आणि भात बियाण्याची लागवड होऊन चांगल्या प्रकारे भाताची उगवण झालेली आहे सर्व प्रकारे. दुसरी गोष्ट त्यामध्ये अजून सूक्ष्म अन्नद्रव्य जे शेतकरी वापरत नाहीत त्या या मिशन मोडमध्ये प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना ते देण्यात आले की जेणेकरून ते त्यांना माहीत हो ते त्यामुळं जास्तीत जास्त उत्पादकता वाढेल उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. त्यामुळे एकंदरीत भात पिकाचे शेतकऱ्यांची जीवनमान राहणीमान उंचवण्यासाठी मदत होईल. आता यामध्ये यांत्रिकरणाचाही वाढ करण्यात येणार आहे. जे यंत्र आपल्याला सुरुवातीपासून काढणीपर्यंत जे लागणार आहेत विविध ते यांत्रिकरण योजनेमधून आपण पुरवणार आहेत. परत या यांत्रिकरणामधून या योजनेमधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अवजार आहेत की पीक संरक्षण करण्यासाठी असतील किंवा काढणीसाठी असतील तर ते अवजारे आपण यामार्फत पुरवणार आहे या योजनेतून की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. शेती म्हटलं की बियाण्यांच्या निवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हे आलंच. म्हणूनच एकदा का बियाण्याची निवड झाली की लागलीच त्यावर बीज प्रक्रिया करणं महत्वाचं ठरतं. ही बीज प्रक्रिया केली की पिकांना कीड आणि रोगांपासून दूर ठेवणं थोड्याफार प्रमाणात का होईना शक्य होतं. आणि मग अशी हिरवीगार पिकं रोगविरहित पिकं डोलताना पाहून मनाला वेगळंच समाधान मिळतं. सुरुवातीला बियाण्याला आम्ही मिठाचं द्रावणामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर किती फरक पडतो पुढच्या येणाऱ्या रोगावरती किडीवरती त्याचा परिणाम होतो असं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते बियाण्याचे मिठाच्या द्रावणामध्ये ट्रीटमेंट करून त्यानंतर परत रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये कार्बन डायझिम 22:3 याचा वापर करून बियाणं आम्ही लावतो. त्याचप्रमाणे जैविक ट्रीटमेंट जर म्हणाल तर जैविक ट्रीटमेंटमध्ये बियाण्याला जैविक ट्रीटमेंटसुद्धा आम्ही करतो. त्यामध्ये ॲझोटोबॅक्टरचा वापर करून आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की कशी उत्पादकता वाढते वगैरे. तर ॲझोटोबॅक्टर जर आम्ही वापरलं आतासुद्धा ह्या शेतकऱ्यांना आम्ही तसं मार्गदर्शन केलेलं आहे. ॲझोटोबॅक्टरचं ट्रीटमेंट दिलेले आहे त्यामुळे नत्राचं प्रमाण जे आहे ते स्थिरीकरण जे होय शेतीमधून मातीमधून जे नत्र स्थिरीकरण होतं त्यामुळे नत्राची बचत होते आणि खर्च कमी येतो. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जर भात शेती केली तर नक्कीच त्याचे फायदे शेतकऱ्यांना मिळतील, नाही का? आणि सध्या तर भात पिकाची लागवड ही 4 सूत्री पद्धतीने करण्यावर शेतकरी मंडळींचा भर दिसून येतो. विद्यापीठाची जी सुधारित पद्धत आहे 4 सूत्री पद्धत, ती 4 सूत्री पद्धत वापरून आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि त्या 4 सूत्रीमार्फत शेतकऱ्याचं जवळजवळ 20% उत्पादन वाढतं. 4 सूत्रीमध्ये भाताची तूस गाडणे, भात म्हणजेच भाताचे अवशेष गाडणे, नंतर गिरीपुष्पाचा चिखलणी करताना पाला गाडणे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे आणि दोरीत लागण करणे. भाताची तूस आपण ज्यावेळेस रोपवाटिका तयार करतो त्यावेळेस 100 किलो भाताची तूस वापरतो. त्यानंतर गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस शेतात टाकून तो आपण पूर्णपणे चिखलणीत गाडून घेतो. दोरीत लागण करणे म्हणजे 25x15 cm दोरी तयार करतो आणि त्या पद्धतीने भाताची लागवण करतो. ह्याच्यामुळं आपल्याला युरिया ब्रिकेटचा वापर 4/4 युरिया ब्रिकेट लावता येते आणि त्या युरिया ब्रिकेटमुळं जे पूर्वी आपण शेतकरी जे पारंपरिक पद्धतीने नुसता युरिया वरच्यावर फेकत होते किंवा बाकीचं सुपला बाकीची जी खतं होती DAP असेल किंवा बाकीची खतं असतील ती अशी फुकून पेरायची, ह्या युरिया ब्रिकेटमुळं युरिया आणि DAP याचा
मिश्रण असल्यामुळे योग्य रीतीनं त्या पिकाला उपलब्ध होतं आणि ज्यावेळेस पीक वाढीच्या अवस्थेत येते त्यावेळेस त्या युरिया खताच्या माध्यमातून पीक व्यवस्थित खत अन्नद्रव्य शोषण करते आणि त्याचा फायदा होतो. जास्तीत जास्त भातावरती हा करपा रोग येतो आणि करपा रोगासाठी आपण COC हे औषध आपण रिकमेंड करतो शेतकऱ्यांना. ते फवारल्यामुळं तो रोग हे प्रमाणात कमी प्रमाणात येतो किंवा पूर्णपणे नाहीसा होतो. आणि ज्या ठराविक समजा किडे आहेत त्या शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करतो आणि कीड आणि रोग ह्याच्यावरती मार्गदर्शन करून आपण जेणेकरून शेतकऱ्याचं कसं उत्पादन वाढेल, उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्याची प्रगती कशी होईल ह्या दृष्टीनं आपण त्यांचा विचार करून कृषी विद्यापीठानं जे तंत्रज्ञान दिलं आहे ते शेतकऱ्यांत पोचवायचं काम आम्ही कृषी सहाय्यक करतो आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सगळं मार्गदर्शन करून त्यांचं उत्पादन जेणेकरून वाढेल अशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो. असं म्हणतात की एखादं काम एकट्यानेच करण्यापेक्षा जर 3-4 जणांनी एकत्र येऊन केलं तर तेच काम लवकर तर होतच, शिवाय ते काम झाल्यानंतर आपल्या समोर येणारे त्या कामाचे निकाल हे सुद्धा सुखावह असेच असतात. नेमका हाच दृष्टिकोन समोर ठेवून आचली गावातले शेतकरी गट शेती करण्यासाठी प्रवृत्त झालेले दिसून येतात. माझ्या मंडळामध्ये 53 गाव आहेत, त्यामध्ये भाताचं क्षेत्र साधारण 1950 सेक्टर एवढे आहे. या भागामध्ये अतिशय दुर्गम भाग असल्यामुळं लोकांना वाहतुकी साधन असल्यामुळं बियाणे आणणे, खतं आणणे किंवा बाकीचे बीज प्रतिमंडळ आणणे फार अवघड होत होते. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचे गट स्थापन करून शेतकऱ्यांच्या गरजा कशा आहेत त्याप्रमाणे लागणारं बियाणं त्या गटामार्फतच कसं एकत्र लोकांना इथं सुधारित मान येतील किंवा खतासंदर्भात खतं पूर्वी लोक जीपनं वाहतूक करताना जे जीपवाला जे आणलं तेच खत वापरायचे, त्याच्याऐवजी आम्हाला लागणारं कुठलं DAP खतं, ते DAP खताची लोकांची गरज जेवढे तेवढी डिमांड घेऊन त्याप्रमाणे एकत्र वाहतूक करून लोकांना जागा पोच केल्यामुळं त्यांचा वाहतुकीत खर्च वाचत होता आणि वेळेत खतं त्यांना उपलब्ध होत होती. तसेच बियाणं तसंच आहे. तसे इतरही शेतकऱ्यांच्या बाबतीत जे आवश्यक वाहन आहेत जे लागतात, सुधारित आहेत, संकलित आहेत, सदन आहेत, त्यांच्या लोकांची बियाणाची मागणी घेऊन त्याप्रमाणे त्यांचं डिमांड घेऊन जागापत बियाणं केल्यामुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च किंवा बियाणं वेळेत उपलब्ध होतं. तसेच गटामार्फत आम्ही पूर्वी लोक रोपं टाकताना तसेच फेकायचे वापर करायचे नाहीत काय नाही, त्यामुळं पाऊस जास्त झाला तर रोपं वाहून जायची किंवा कीड रोग जास्त यायचे. त्यासाठी आम्ही त्यांना गादी वापरायला सांगितले किंवा 15 सेंटीमीटर उंचीचे लांबीनुसार बेड केल्यामुळं रोपं बियाणं कमी लागतं, कीड रोगाचं प्रमाण कमी होतं आणि ती रोपं जोमदार वाढल्यामुळं लागणेलाही रोपं चांगली आणि पुढं भविष्यात त्याचा भात उत्पादन पण जास्त येण्यास फायदा होतो. आचली गावातल्या या शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे केली जाणारी मदत, वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून मिळणारं शेतीविषयक मार्गदर्शन आणि शिवाय शेतकऱ्यांचे अपार कष्ट, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हा किती सुखद आहे हे तर आपण बघतच आहोत. तरी याविषयी प्रत्यक्ष तिथल्या शेतकऱ्याचा अनुभव काय आहे हे ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. आणि हा अनुभव आपल्याला सांगतायत या गावातले एक प्रगतीशील शेतकरी रामचंद्र गायकवाड. आता सध्या केलेले बियाण्याचे जात इंद्रायणी व सह्याद्री व पार्वती अशा जातींची आता लागण केलेली असून आता ती लागण आम्ही कृषी विभागाच्या सहकार्याच्या माध्यमातून व नवीन तंत्रज्ञान वापरून चिखलन मशीन घेऊन त्याचा वापर करून चिखल करून शेणी त्या मशीनीच्या जोरावरती आम्ही लागण भात लागण केलेली असून त्या लागणीचे दोरीच्या सहकार्याने आम्ही जपानी पद्धतीने लागण केली आहे व त्यापासून लागणीच्या वेळेला आम्ही वापरलेल्या खतांच्या युरिया बिकेट वापरली व 18-18 सुपला वापरला व नंतर 1.5 महिन्याने युरियाचा ढोस त्या भाताला दिला व भांगलणीच्या वेळेला आणि ती भाताचे पीक आत्तापर्यंत मस्त पद्धतीनं आम्हाला साधन चांगल्या पद्धतीनं जोमात पीक आलेलं आहे. काढायच्या वेळेला आम्ही त्या कृषी विभागाकडे भात कापणीच्या यंत्रणाची मागणी केलेली आहे, तरी त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करून आम्हाला शेतकरी जनतेला सहकार्य करावं.
मंडळी, भात पिकासाठीचं अनुकूल हवामान, शिवाय गावातून निर्झर वाहत राहणारा हा ओढा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे निश्चितच या भागात भाताचं भरघोस उत्पादन मिळत असणार. आणि याचंच प्रतीक म्हणून दरवर्षी कृषी विभागातर्फे सातारा जिल्ह्यात तांदूळ महोत्सवाचं आयोजन केलं जातं, जिथे थेट शेतकऱ्याकडून ग्राहकाकडे या तत्वावर दोघांच्याही फायद्याचा असा हा महोत्सव उत्साहाने साजरा होतो. म्हणूनच कृषी विभाग शेतकऱ्याचा दुहेरी फायदा घडवून आणणारा महत्वाचा दुवा ठरत आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे DDKPuneKrishi@hotmail.com आणि DDKPuneKrishi@rediffmail.com.